साहेब, जो राज्य सरकारनं वाईन विक्रीचा निर्णय घेतला होता डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि अन्य बाबतीत, तर आज शरद पवारांची त्यावर प्रतिक्रिया आली आहे. शरद पवार असं म्हणतात की जर विरोध होत असेल, नाराजी व्यक्त होत असेल, तर सरकारने हा जर निर्णय मागे घेतला तर आपल्याला वाईट वाटणार नाही. मला असं वाटतं की पवार साहेबांच्याही लक्षात आलंय की हा निर्णय चुकलेला आहे, आणि त्यांच्या लक्षात आलंय की समाजाच्या सर्व स्तरातनं या निर्णयाला प्रचंड विरोध होतोय, आणि या निर्णयामुळे या सरकारची अब्रू चालली आहे. हे जे काही डिलिंग करून या सरकारने निर्णय घेतला, काही बुडभर लोकांच्या फायद्याकरता जो निर्णय घेतला, त्यात हे सरकार पुरतं एक्सपोज झालं आहे. त्यामुळे या सरकारला हा निर्णय परत घ्यावाच लागेल. मला असं वाटतं हे पवारसाहेबांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी या ठिकाणी एक प्रकारे सरकारला सल्लाच दिलेला आहे की सुधरा. सरकारने आता हा सल्ला ऐकून हा निर्णय मागे घेतला पाहिजे असं वाटतं? नाही, शहाणपण असेल तर घेतील, नसेल तर आम्ही तर जनतेमध्ये जातोच आहोत, आणि सर्व स्तरातनं याला प्रचंड विरोध आहे. महाराष्ट्राचं मध्य राष्ट्र होऊ देणार नाही हा भाजपचा संकल्प आहे. तुम्ही आज जे पंतप्रधानांचं भाषण ऐकलं, बजेट नंतरचं जे भाषण होतं, भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन पंतप्रधानांनी केलं, त्याबद्दल काय सांगा? मला असं वाटतं की माननीय पंतप्रधानांनी बजेट सोप्या भाषेत आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे लोक बजेट न वाचता टीका करत होते त्या टीकाकारांना उत्तर मिळालं आहे की सामान्य माणसाकरता कशा प्रकारे लाखो कोटी रुपयाची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे, आणि देशाची अर्थव्यवस्था कशी मजबूत झाली आहे. 13-14 जो भारताचा GDP होता त्याच्या जवळपास दुप्पट GDP आज भारत करू शकला आहे, आणि त्यामुळे पब्लिक स्पेंडिंग सामान्य माणसाकरता इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता 13-14 1.5 लाख कोटी आपण खर्च करायचो, ते 7.5 लाख कोटी रुपये सामान्य माणसाला घर देण्याकरता, सामान्य माणसाला त्या ठिकाणी पिण्याचं पाणी देण्याकरता, सामान्य माणसाकरता रस्ते करण्याकरता, विलेज कनेक्टिव्हिटी करता या ठिकाणी खर्च होतात. आणि एवढंच नाही तर शेतकऱ्यांना कशा प्रकारे दिलासा मिळाला आहे, 1,40,000 कोटी रुपये हे सबसिडी खतावर देण्याचं काम हे या सरकारने केलं आहे, जे अनप्रेसिडेंटेड आहे. आणि 2,37,000 कोटी रुपयाचं MSP खरेदी, म्हणजे जर जुन्या सरकारशी कंपॅरिझन केलं त्यांच्या 4-5 वर्षातली खरेदी देखील इतकी नाही आहे जेवढी एका वर्षामध्ये हे सरकार करतं आहे. त्यामुळे हे जे सगळे टीकाकार होते यांना थेट उत्तर माननीय पंतप्रधानांनी दिलाय. पवार साहेब असं म्हणत आहेत की बजेटवर त्यांची प्रतिक्रिया आली आहे, ते म्हणतात की सर्वसामान्य नागरिक असेल किंवा शेतकरी आणि शेतकऱ्यांशी संबंधित जे घटक आहेत त्या सगळ्यांची निराशा झालेली आहे, आणि अर्थसंकल्पात महागाई नियंत्रण आणण्यासाठी काही विशेष उपाययोजना दिसत. खरं असं आहे की या बजेटमुळे फक्त विरोधकांची निराशा झाली आहे, कारण हे बजेट आल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचं स्वागत सर्व स्तरातनं झालं की आता विरोधकांना लक्षात येत नाही की विरोध करायचा कशाला, आणि म्हणून यामध्ये त्यांची निराशा झाली, आणि त्या निराशेतनं विरोधक हे या ठिकाणी बोलतायत असं आमचं स्पष्ट मत आहे. OBC आरक्षणाच्या विधेयकावर राज्यपालांनी सही केलेली आहे, मंजूर केलेली आहे, त्याबद्दल नाही, आनंदाची गोष्ट आहे. आणि राज्यपालांनी पहिलेही सांगितलं होतं, विनाकारण याच्यावर वाद निर्माण करण्यात आला. राज्यपालांनी केवळ एवढीच विचारणा केली होती की सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केस पेंडिंग असताना अशा प्रकारचं विधेयक आपल्याला मंजूर करता येईल का, याबाबत लॉ अँड ज्युडिशरीने खुलासा करावा. त्यांनी खुलासा केला, राज्यपालांनी सही केली. PM मोदींचे भाषण पर आपकी क्या राय है? आज प्रधानमंत्री मोदीजीने जिस प्रकार से बजट का विश्लेषण किया है, मैं ऐसा मानता हूँ कि जो लोग इस बजट पर टीका कर रहे थे, गलत बातें बता रहे थे, उन सबको करारा जवाब आज इस बजट के माध्यम से मिला है. किस प्रकार से देश की अर्थव्यवस्था एक्सपांड हुई है, 120 लाख करोड़ से हमारी अर्थव्यवस्था किस प्रकार से 230 लाख करोड़ यानी करीब करीब दुगनी हुई है, ये 7 सालों में मोदी सरकार ने किया है. और विशेष रूप से पब्लिक स्पेंडिंग जो 1.5 लाख करोड़ का था वो 7.5 लाख करोड़ तक चला गया है. हर व्यक्ति को घर मिल रहा है, घर में पीने का पानी मिल रहा है,
गांव गांव रास्ते से जुड़ रहा है, शहरों में इंफ्रास्ट्रक्चर तैयार हो रहा है, बड़े पैमाने पर इस निवेश के कारण रोजगार की निर्मित हो रही है और विशेष रूप से किसानों को MSP देने के लिए 2,37,000 करोड़ रुपया, अगर हम पिछली सरकार की 5 साल की भी खरीद देखें तब भी इतना पैसा पिछली सरकार नहीं दे पाई, और इतने बड़े पैमाने पर खाद पर सब्सिडी, 1,40,000 करोड़ रुपया खाद पर सब्सिडी अनप्रेसिडेंटेड है। तो चाहे वो किसान हो चाहे युवा हो, जो उस प्रकार से नौकरियों का और जॉब्स का सृजन इसमें हो रहा है और विशेष रूप से स्टार्टअप्स के माध्यम से जिस प्रकार से नव भारत का निर्माण हो रहा है, मैं ऐसा मानता हूँ जो लोग बजट को बिना पढ़े बजट के ऊपर प्रतिक्रिया दे रहे थे अब उनके मुंह चुप हो जाएगी।